वाद्यवृद्धांचं शिस्तबद्ध असं सादरीकरण आणि सजवलेल्या रथात बसवेश्वरांच्या मूर्तीच्या साक्षीनं बसवेश्वर जयंतीची मिरवणूक काढण्यात आली. कपाळी केशरी गंधाचा टिळा, डोक्यावर भगवी टोपी, जगज्योती बसवेश्वर महाराजांच्या जयघोषात शहर व परिसरात बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली. हलग्यांचा कडकडाट, बसवण्णाच्या रूपातील बैल जोड्यांचं पूजन, लेझिम, ढोल या पथकांसह मिरवणूक काढण्यात आली. लेझिमचं शिस्तबद्ध सादरीकरण, सजवलेल्या रथात विराजमान झालेल्या बसवेश्वरांच्या अनेकविध प्रतिमा मूर्तींची यावेळेस मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी 5 वाजता बाळीबेस चौकातून मिरवणुकीला प्रारंभ झाला. या मिरवणुकीत 20 मंडळांचा सहभाग होता. डोक्यावर कुंभ, औक्षणाचे हात घेऊन महिलांचं पथक मिरवणुकीत सहभागी झालं होतं. हिंदी, मराठी, कन्नड गाण्यांच्या सुरात नाचणाऱ्या युवकांचा सक्रिय सहभाग होता. बाळीबस येथील मल्लिकार्जुन मंदिरापासून मिरवणुकीला प्रारंभ झाला. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार शिवशरण पाटील, विश्वनाथ चाकोते, मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष प्रवीण दरगो पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, राजशेखर शिवदारे, सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, राजशेखर हिरेहब्बू, जगदीश पाटील, नंदकुमार मुस्तारे, चिदानंद मुस्तारे, राजू हाऊशेट्टी, महेश कोठे, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, विराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.